मराठी सृष्टीत विनोदी अभिनेत्री म्हणून खूप कमी नायकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यात अभिनेत्री प्राजक्ता हनमर हिचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. विनोदी नायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता हनमर हिने नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. 23 जानेवारी 2022 रोजी प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी प्राजक्ताने बेबी शॉवरचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. प्राजक्ताने वादळवाट, पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतून विविधांगी भूमिका साकारत असताना तिने लूज कंट्रोल, वेडिंगचा सिनेमा, धुराळा हे चित्रपट तसेच डब्बाकुल, कॉमेडीचे जीएसटी एक्सप्रेस, फू बाय फू यांसारखे विनोदी कार्यक्रम आपल्या विनोदी अभिनयाने गाजवले आहेत. योगेश सिरसट आणि प्राजक्ताची जोडी त्यांच्या विनोदी स्किट मधून प्रेक्षकांना खूपच भावली होती. अभिनयाबरोबरच प्राजक्ताने काही कुकरी शो देखील होस्ट केले आहेत. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते सर्वांना खाऊ घालणे हेही तिचे आवडीचे काम आहे. अनेकदा वृत्तपत्रात देखील तिचे लिहिलेले लेख प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात. खाण्याबरोबरच तिला फिरण्याचीही भारी हाऊस आहे. नुकतंच तिने बस्ता या चित्रपटात साकारलेली काहीशी विरोधी भूमिका देखील खूपच लक्षवेधी ठरली होती. जरा विसाऊ या वळणावर असे कॅप्शन देऊन प्राजक्ताने आपल्या डोहाळ्या जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. तर प्राजक्ता हनमर आणि रजत ढाळे यांना कन्यारत्न प्राप्तीसाठी स्टार मीडिया मराठीकडून खूप खूप अभिनंदन. अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.